राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या दोन्ही गटांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे आज प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले नाशिकमध्ये भुजबळांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते होत देखील त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं अजित पवार यांनी घेतलेला निर्णय जनतेला पटलेला आहे त्यामुळेच आपलं इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आल्याचं भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचं म्हणाले नाशिककडे निघण्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली मुंबईपासून नाशिकपर्यंत ठाणे शहापूर कसारा इगतपुरी घोटी इथे राष्ट्रीय महामार्गावर छगन भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं